मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या वतीनं राजगुरुनगरमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये विविध उपक्रमांनी मदतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. काहीसा असाच प्रत्यय आज राजगुरुनगरवासियांना आला. राजगुरुनगर येथे आज मुंबई माता बाल संगोपन केंद्रामार्फत विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या निमित्तानं कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री विश्वास नांगरे पाटील हे प्रमुख अतिथी होते. या सोहळ्यात संस्थेमार्फत 56 शाळांना ई लर्निंग संच, वेताळे ठाकरवाडी शाळेला 1 लाख रुपयाचा धनादेश, 100 आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून 1000 फळझाडे वाटप करण्यात आली. विश्वास नांगरे पाटील यांनी संस्थेच्या या कार्याचं कौतुक केलंच, पण त्याचबरोबर शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी प्रेरणात्मक संवाद साधला. म्हणजे एक आदर्श निर्माण करणारा हा उपक्रम आहे. तुम्हाला जे परिवर्तन पाहिजे आहे ते तुमच्या स्वतःमध्ये पहा असं महात्मा गांधींनी सांगितलेला. परमेश्वरा ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याचं मला ध्येय घेते. ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. शिक्षकाचा रोल खूप महत्वाचा, आईचा रोल खूप महत्वाचा. एका विचारवंतांना नेऊन ठेवलेला आहे. तुम्हाला एखाद्या संस्कृतीचा ऱ्हास कधी होईल याची ज्योतक तुम्हाला माहीत करून घ्यायची असतील तर 3 गोष्टीमुळे पाहून घ्या. एक, तिथली शिक्षण व्यवस्था ढासळली का बघा. दुसरं, तिथली कुटुंब व्यवस्था ढासळली का बघा. तिसरं, तिथले रोल मॉडेल जे आहेत, जे आदर्श आहेत, त्यांची समाजाच्या नजरेत किंमत वळवून उतरते का बघा. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की ज्या कमिटमेंटने हे काम सुरू आहे, कारण जिओ विगरसांचा इथं आशीर्वाद पण आहे आणि चढी नजर पण आहे, त्यामुळे मला खात्री आहे की ही कमिटमेंट राजा जोशितांच्या, दलितांच्या, मुलांच्या सर्वकष विकासासाठी, शिक्षण म्हणजे काय, आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक विकास, त्या विकासासाठी एकंदरीत पैसा खर्च होईल. मला मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा एका चांगल्या कार्यक्रमासाठी मला इथं आलं. धन्यवाद. जयंती जयमान. यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी खेरचे गट विकास अधिकारी श्री सोपानराव वेताळ तसेच गट विकास अधिकारी इंदिरा आसवार यांनी संस्थेचे आभार मानले. या ठिकाणी मुंबई माता बाल संगोपन संस्थेकडून खेड विकास गटासाठी 56 जिल्हा परिषदेच्या शाळांना ई लर्निंग किट, यामध्ये 40 इंची LED TV आणि सॉफ्टवेअर डोंगल आणि 100 विद्यार्थ्यांना सायकल वाटप व आमची वेताळी शाळा आहे ठाकरवाडीची, या जिल्हा परिषदेच्या शाळेस 1 लाख रुपये देण्यात आलेले आहे. या संदर्भामध्ये आमच्या खेळ विकास गटामधून एक गट शिक्षणाधिकारी म्हणून मी या संस्थेचे एक विशेष आभार मानतोय. माता बाल संगोपन केंद्राच्या वतीने जो काही आज उपक्रम राबवलेला गेलेला आहे त्यामध्ये याही वर्षी 56 ई लर्निंगचे सेट मिळालेले आहेत आमच्या विद्यार्थ्यांमध्ये. याबद्दल अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि याबद्दल आम्ही आमच्या पंच समिती खेळच्या वतीने तसेच जिल्हा परिषद पुणेच्या वतीने संस्थेचे आभार मानतो. धन्यवाद. या लोकार्पण सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी पोलीस महासंचालक JF रिबोरो, जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मितेश गठ्ठे साहेब, संस्थेच्या अध्यक्षा डॉली गुरु बक्षानी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षक तसेच नागरिकही उपस्थित होते. जयश्री खेडकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. तसेच संस्थेचे सचिव डॉ माधव साठे यांनी संस्थेची अधिक माहिती दिली. तालुक्यातल्या 400 शाळांपैकी 129 शाळांच्या मध्ये आज आपण ई लर्निंग या माध्यमातून मुलांना शिक्षण देत आहोत. अशा या शिक्षणाचा फायदा जवळजवळ 16,000 विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवत असतानाच 100 विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्यायेण्याचे कष्ट कमी करण्याकरता त्यांना सायकली देऊन त्यांचे कष्ट थोडेसे कमी करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. हे करत असताना ज्यावेळेला शाळेतनं जायला लागलो त्यावेळेला असं लक्षात आलं की आदिवासी वस्तीतल्या मुलांचा BMI खूपच कमी आहे, तेव्हा त्यांना पोषक आहार काही देता येईल का. या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यापासून 500 मुलांना पोषक आहार देण्याची एक स्कीम चालू केली. आज 4 महिन्यांमध्ये त्या मुलांच्यामध्ये लक्षणीय फरक त्यांच्या शिक्षणातच नव्हे तर त्यांच्या घरगुती वातावरणातील वागण्यामध्ये सुद्धा फरक दिसायला लागलेले आहेत. खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की 1947 सालापासून या गावामध्ये कार्यरत असलेली ही संस्था आजही कार्यरत आहे. प्रतिनिधी बापूसाहेब सोनावणे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, चाकण.